एकनाथ शिंदेंना आता शिवसेना नेतेपदावरून हटवण्यात आलंय. बंडखोरीनंतर शिंदेंवर पहिलीच मोठी कारवाई पाहायला मिळतीय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नेतेपदावरून काढलंय. शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, आता मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदेंना ठाकरेंनी नेतेपदावरून काढलंय. तन्मय, शिवसेना पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुखानंतर दोन नंबरचं पद जे आहे ते शिवसेना नेतेपद हे आहे आणि याच नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना आता हटवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी हे पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही पक्षविरोधी कारवाई केल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आपणास या शिवसेनेच्या नेतेपदावरून हटवण्यात आल्या असल्याचं लिहिण्यात आलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सही देखील आहे आणि त्याबरोबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर दिलं गेलेलं आहे तिथली रिशूटची कॉपीची सही देखील आहे. त्यामुळं एकीकडे पक्ष विधिमंडळ गटनेते पदावरून त्यांना हटवण्यात आलं होतं सुरुवातीला, त्यानंतर आता या शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरून त्यांना देखील हटवण्यात आलं होतं. कार्यकारिणीची बैठक ही झाली होती काही दिवसापूर्वी, दोन दिवसापूर्वी. त्या बैठकीमध्ये जे काही कारवाईचे अधिकार आहेत ते सर्व श्री एकनाथ उद्धव ठाकरे यांना दिले गेले होते आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.